उपवासाची बटाट्याची भाजी बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते आहे. ही उकडलेली बटाटी आहे, 2-3 मध्यम आकाराची आहे घेतलेली. आणि ते उकडून आहे ना, साल काढून मी फोडी करून घेतले आहे. एक ही घी दोन एक घी 2 चमचे घेतले आहेत. हे ओलं खोबरं नारळाचं 2 चमचे आहे. हे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं आहे 2 चमच्या. हे साखर आपण कसं चवीपुरती घ्यायची, जे आपल्याला गोड जास्त लागलं तर जास्त घ्यायची, कमी लागलं तर कमी टाकायची. हे मीठ आहे चवीपुरतं. हे अर्धा चमचा जिरं आहे. हे 3 मिरची घेतले आहे छोटे छोटे, आणि कोथिंबीर आहे. आता आपण कसं करायचं ते बघूया. आता आपल्याला पहिलं आहे ना, ही बटाटी आहे ना, अशी भांड्यात घ्यायची, गरम मोठ्या भांड्यात. आणि याच्यामध्ये आहे ना हे शेंगदाण्याचं कूट, हे शेंगदाण्याचं, ही साखर, म्हणजे आपल्याला गोड लागेल तशी घ्यायची. त्याच्यामध्ये मीठ, म्हणजे आपल्याला चवीला लागेल लागेल ना तेवढं असं घ्यायचं. परत मीठ नाही टाकायचं आहे. आता हे सगळं आहे ना असं मिक्स करून, आपल्याला कढई गरम करेपर्यंत हे मिक्स करून असं ठेवायचं. असं चांगलं मिक्स करायचं सर्व, म्हणजे फोडी नाही ना, हे सगळं साखर शेंगदाणे वगैरे सगळं लागलं पाहिजे. असं मिक्स करायचं. हे तर सगळं मिक्स झालं आहे. आता मी काय करते, गॅस पेटवते आणि कढई ठेवते. आता मी गॅस पेटवला आहे आणि कढई पण ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे 2 चमचे घी घेतलं आहे, ते पहिलं टाकते. घी कसं पूर्ण वितळायला पाहिजे ते, म्हणजे एकदम तेलासारखं झालं पाहिजे. घी तापलं काय बघायचं, जसं जिरं टाकून बघायचं घी तापलं काय, म्हणजे ते कडकडीत तापायला पाहिजे. नसतं तापलं आहे, त्याच्यामध्ये मी आता जिरा टाकते. आता त्याच्यामध्ये आहे ना हे मिरची टाकते. आता असं ते भाजतंय ना तोपर्यंत आहे ना लगेच बटाटे असं थोडी टाकायचे, कारण ते मिरची आहे ना उडतात वरती म्हणून. आपण जिरा आणि मिरची टाकली ना त्या घीमध्ये, मग लगेच हे फोडी तयार केलेल्या असतात ना, ते पण लगेच टाकायचे, लगेच असे ढवळायचे. आपण कसं उपवासाला जास्त पण बनवू शकता, मी आपली थोडी करून दाखवते. आता याच्यामध्ये आहे ना मी खोबरं टाकते. हे खोबरं घेतले ओलं 2 चमचे आहे. आणि त्याच्यामध्ये ही छोटीशी वाटी आहे ना कोथिंबीर घेतली आहे. याची आता मस्त हलवून आहे ना एक वाफ द्यायची आहे झाकण ठेवून. गॅस थोडा बारीक करते. आता आपली आता छान होणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी. आता मी जरा झाकण ठेवते त्याच्यावर. थोडी वाफ यायला द्यायची. आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं थोडी वाफ द्यायला. आता छान वाफ आले, मस्त झाले भाजी. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पण अशी बनवा मस्तपैकी भाजी, म्हणजे बटाटी जरा जास्तच घ्या. तुम्ही घरात 2-3 माणसं असलात ना तर अशी करून घ्यायची मस्त भाजी, भरपूर खायची. आणि भाजीला काय जास्त काय लागत नाही, घी असतो आपल्याकडे 2 चमचे टाकायचं घी. आता मी जास्त टाकलं आहे पण तुम्ही थोडं कमी टाकू शकता. पण असं नाही बटाटी जास्त घ्यायची. आणि का 2-3 मिरची कोथिंबीर शेंगदाण्याचं कुठं बनवलेलंच असतं हे असं सगळं टाकायचं रेडी करून. मस्त का पिकनिकला वगैरे उपास, म्हणजे कामाला जाताना जो आपलं जात असेल तर असं डब्यातून नेऊ शकता. झटकीपट भाजी होते. उपवासाची बटाट्याची भाजी छान झाली आहे. अशी तुम्ही पण बनवा आणि उपासाला खा.